मला सांगा सगळे आत्महत्या का होतात, आत्महत्या का होतात? आत्महत्या दुःखाने होत नाहीत, संकटाने होत नाहीत, तकलीफने नाही होते, अडचणीने होत नाहीत आत्महत्या. अडचणी सगळ्यांना आहेत, आपल्याला दुःख सगळ्यांना आहेत, मग सगळेजण आत्महत्या करतात? नाही, आत्महत्या निराशेने होतात. ती स्टेप जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये येते की आता संपलेलं आहे, आशा संपलेलं आहे, सगळं संपलेलं आहे, तेव्हा माणूस आत्महत्या करतो. पण दुःख चालेल, पण निराशा नको. असं एक छान वाक्य सांगतात, आदमी खाने के बिना चार हफ्ते जिंदा रह सकता है, आदमी पानी के बिना चार दिन जिंदा रह सकता है, आदमी हवा के बिना चार मिनट जिंदा रह सकता है, लेकिन आदमी उम्मीद के बिना चार सेकेंड भी जिंदा नहीं रह सकता. वो जिंदा तो रहेगा लेकिन जिएगा नहीं. तुम्ही जिवंत राहाल पण जगणार मात्र नाही, निराशा असेल तर. म्हणून काही वेळा आपण ऐकतो की असं सांगतात की असं जीवन जगा की आज तुमच्या जीवनाचा शेवटचा दिवस आहे. ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम, दॅट्स ओके. पण मी तर त्याच्या पुढे अजून एक स्टेप जाऊन सांगेन की त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की असं जीवन जगा की आज तुमच्या जीवनाचा संपूर्ण भविष्यासाठी फर्स्ट डे आहे, पहिला दिवस आहे तुमच्या आयुष्याचा, असं जीवन जगा. म्हणजे याचा अर्थ असा की मागे तुमच्या पास्टमध्ये काहीही झालं असेल, कुठलीही अडचण, संकट की नुकसान झालं असेल, की तुम्ही शून्यावर काही झालं असेल, कुठली अडचण असेल, तरी आज येणारा दिवस हा माझ्यासाठी नवा दिवस आहे, माझ्या भविष्यासाठी पहिला दिवस आहे, असं जीवन जगलं पाहिजे. मी आजपासून सुरुवात करणार, म्हणून येणारा प्रत्येक क्षण हा नवा आहे माझ्यासाठी, फ्रेश आहे, काही झालं असेल, ही आशा जीवनामध्ये असलं पाहिजे. तरच यु नो